नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण बघताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ सह्याद्री पाषाण यांच्या वतीने पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेस मुलामुलींनी सहभाग घेत प्रतिसाद दिला। मनसोक्त आनंद घेत गणेशाची वेगवेगळ्या रूपातील सुंदर गणेश मूर्ती बनवल्या। यावेळी कला शिक्षक SN गस्ते, पलूस येथील युवा मूर्तीकार समर्थ गायकवाड, शैलेश देशमुख, प्रथमेश बागल, चैतन्य सावंत, विनय माळी, शुभम साळुंके, दिग्विजय लाड उपस्थित होते। कला शिक्षक माननीय SN गस्ते यांनी कार्यशाळेचे उद्देश सांगितला। संधीचा उपयोग करून पाण्यात विरघळणाऱ्या व प्रदूषण रहित शाडूच्या मातीची मूर्तीच्या स्थापनेला प्रथम स्थान द्या व सुंदर मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करा। येणारा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक साजरा करूया असे आवाहन केले। मूर्तीकार समर्थ गायकवाड यांनी मुलांना साध्या व सोप्या पद्धतीने मूर्ती कशी बनवतात याचे प्रशिक्षण दिले। पर्यावरणाला पूरक शाडू मातीची गणपतीची मूर्ती लहान मुलांनी बनवणे व त्याच मूर्तीचे पालकांनी स्थापना केली तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना या माध्यमातून वाव मिळेल व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे संस्कार मुलांवर होतील। नद्यांच्या पात्रांत विघटन न होणाऱ्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। नागरिकांमध्ये याविषयी जागृती व्हावी याकरिता पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। शाडूच्या मातीचे गणपती कसे तयार करायचे ते आज आम्हाला शिकवले। आज आम्ही सगळ्यांनी शाडूच्या मातीचे गणपती कसे करायचे ते शिकलो। आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री गायकवाड सर व श्री बस्ते सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले। त्यांच्यामुळे आम्हाला खूप आनंद आला व चांगला अनुभव आला। त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।